त्यांनी राज्यभर वेगवेगळे आंदोलन केले, निषेध मोर्चे केले आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे आज देवेंद्र फडणवीस यांना स्वतः मीडिया समोर येऊन ही कंत्राटी वर्ती रद्द करावी लागली। हा राज्यातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा परिणाम आहे। राज्यातील विद्यार्थ्यांचा सामूहिकरित्या केलेल्या प्रयत्नांना आलेले हे यश आहे। त्यामुळे मी सर्वप्रथम राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचं आणि सर्व विद्यार्थी संघटनेचं हार्दिक अभिनंदन करतो आणि यापुढे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून शासनाचा जो शासकीय शाळांच्या संदर्भातील खाजगीकरण एकत्रीकरण आणि दत्तक योजना ही जी आहे याच्या विरोधातला लढा आम्ही सुरू करू एवढं या ठिकाणी आश्वासित करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद। जय राष्ट्रवादी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय असो। अरे मैडम ए दादा, ए दादा दोन मिनट थांब ना। महिलांनी आमची प्रायव्हेट भरती संबंधी आमच्या आंदोलनाला येत आहे।